विघ्नेश मी काय म्हणते ते 5 लाख रुपये घे आणि ऋषीला देऊन टाक म्हणजे कसं आपल्याला आपले दागिने मिळतील ना ठीक आहे मी आजच त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो पण कॅश ते दागिने तूच मागायचा कारण मला त्याचं तोंडही पाण्याची इच्छा नाही विघ्नेश मी समजू शकते तू काही टेन्शन घेऊ नकोस मी ऋषीला पैसे देऊन येते सगळं काही ठीक होईल मी काय म्हणते तू नाश्ता केलायस का काही खाल्लायस का उपाशी पोटी जाऊ नकोस तू इथेच बस मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते बस इथेच आले हे प्रकरण या थराला जाईल असं मला खरंच वाटलं नव्हतं थोडीशी जरी कुणकुण लागली असती ना तरी वेळीच सावध झाले असते त्यातही सगळ्यात जास्त आश्चर्य मला काशीच्या या अशा वागण्याचं वाटतंय जी काशी साधी आपली टिकली कधी कुणाला देत नाही ती आपली दागिने मीराला देऊन चक्क त्याग करायला निघाली ज्या अर्थी ती एवढा मोठा त्याग करायला निघाली आहे त्या अर्थी ती नक्कीच काहीतरी गडबड करणार आहे गायत्री सावध हो वेळीच सावध हो ज्या पद्धतीने विघ्नेश भाऊजींनी ऋषीला हे दागिने आणून दिलेत मला खूप भीती वाटते आई खूप भीती वाटते असं समजा की हे दागिने नाहीयेत ऋषी आणि विघ्नेश भाऊजींच्या मधलं नातं आहे आणि हे नातं मी तुमच्या हातात देते रेडी आहे ब्रेकफास्ट मला नकोय मला भूक नाहीये भूक नाहीये काल रात्री नीट जेवला नाहीस आता का भूक नाहीये अन्नावर राग काढतोयस का मीरा माझी जर इच्छा नसेल तर तू मला आग्रह का करतेस मी एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये तर नाहीये हे बघ मला माहितीये तू का ब्रेकफास्ट करत नाहीस ऐक ना माझं हे बघ तू आता कुठल्याही गोष्टीची काळजी नको करूस झालेला सगळा प्रकार मी आईंना सांगितलाय हो विघ्नेश भाऊजींना जाऊन त्यांनी आतापर्यंत समजावलंही असेल आणि ते दागिने परत केले असते त्यामुळे तू टेन्शन नको घेऊस तू मीरा मीरा तू जरा थांब तशी माझी आता काही खायची इच्छा नाहीये ना तशीच या विषयावर पण बोलायची माझी इच्छा नाहीये आणि राहिला प्रश्न माझ्या भुकेचा तर बाहेर मी कुठेही खाऊ शकतो नाहीतर ऑफिसलाही कॅन्टीन आहे प्लीज मीरा प्लीज लीव मी अलोन मला जाऊ दे मला भूक नाही बाय हॅलो
गायत्री काय हे दोघं एकमेकांशी असं कधीच वागले नव्हते, एकमेकांचा असं कधीच रागराग केला नव्हता, आणि आज हे ज्या अर्थी हे दोघे एकमेकांशी असं वागतायत ना, त्या दोघांना एकमेकांचा समोर बसवतो आणि त्यांच्यातला गैरसमज दूर करतो. आत्ता त्यांना बोलवून घेतो. थांबा विना, थांबा. या तिघा भावांना मी आतापर्यंत जेवढं ओळखते ना, त्याच्यावरनं एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू शकते. या तिघांच्यात भावाभावापेक्षाही एक वेगळं नातं आहे. तुम्ही दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचात तेव्हा हीच तीन भावंड एकत्र असायची, तेव्हा त्यांच्यात हे नातं निर्माण झालंय. त्याच्यात कधीच कुणीच दुरावा आणू शकणार नाही. अगदी त्यांच्या बायकांनी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा. आता त्यांना या नात्याचा विसर पडलाय, पण जेव्हा त्यांना याची जाणीव होईल तेव्हा मात्र ते दोघं नक्की एकत्र येते. तरीही या सगळ्याचा मला त्रास होत राहणार. त्रास तर मलाही होतोच आहे ना, पण जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडणार असेल तेव्हा आपण थोडस थांबून वाट पाहायला पाहिजे ना विनायक. आणि ज्यांनी ह्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केलेत त्यांनाही मला धडा शिकवावाच लागणार आहे. मीरा, मला तुझ्याशी जरा बोलायचं. मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं, पण खरं सांगू का वेणी, जे काही घडलं त्याबद्दल सारखं सारखं तेच तेच बोलण्यापेक्षा आपण सगळ्यांनी तो विषय विसरून जाऊया. एक मिनिट, मी तुझ्याकडे माफी मागायला आले असं तुला वाटलंय का? नाही, तुला जर असं वाटलं असेल तर तो तुझा गोड गैरसमज आहे. मी तुझ्याकडे माफी वगैरे मागायला आले नव्हते. मी तुला इतकंच सांगायला आले होते की विघ्नेशने ऋषीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, त्यामुळे विघ्नेशने जे ऋषीकडे माझे दागिने ठेवले होते ते मी घ्यायला आले. पटकन जा आणि ते दागिने घेऊन ये. मीरा, अशी काय पाहते वहिनी, तुम्ही असं काय बोलताय? असं काय बोलताय म्हणजे? मी तुला इतकंच म्हणाले दागिने घेऊन ये. वहिनी, विघ्नेश भाऊजींशी आई अजून काही बोलल्या नाहीयेत का? एक मिनिट मीरा, कुणी कुणाला बोललेलं नाहीये, कुणी कुणाला काही सांगितलं नाही, आणि दागिन्याबद्दल तर मुळीच नाही. वहिनी, ते दागिने मी आईंजवळ दिलेत. हो, आई विघ्नेश भाऊजींशी बोलून तुमचे दागिने त्यांना परत करणार होत्या. काय मीरा, तू काय बोलतेस? तुला हे सगळं असं करायची गरजच काय होती? अगं, ते दागिने विघ्नेशने ऋषीकडे दिले होते की नाही, मग तुला ते सासूबाईंना द्यायची गरज काय होती? तुला ते समजेवा सांगतो कोण करायला? म्हणजे सासूबाई पण ना प्रत्येक गोष्टीत लुडबुड करायची सवय. बहिणी, माझे हक्काचे दागिने आहेत, आणि माझे हक्काचे दागिने कसे मिळवायचे ना ते मला चांगलंच माहितीये, आणि ते मी मिळवणारच. कोण आहे? मी कॅश, आय मीन काशी. आत येऊ का? काशी, तू सहज आली आहेस की काही काम होतं? म्हणजे मला एवढं सांगायचं होतं की ऋषीचा आणि विघ्नेशचा पैशाचा व्यवहार संपलाय, आणि
माझे जे काही दागिने तुमच्याकडे आहेत ना ते मी घ्यायला आले. देताय ना? माझ्याकडे तुझे दागिने? कुठले दागिने माझ्याकडे? तुम्ही असं काय बोलताय? हाच प्रश्न खरं तर मी तुला विचारणार होते, कारण तू मला दागिने दिल्याचं मला आठवत नाहीये. दिले होतेस का मला तू दागिने? सासूबाई म्हणजे मी ते दागिने तुम्हाला दिलेच नव्हते. मी पण तेच म्हणते, तू मला दागिने दिलेच नव्हतेस. बाकी काशी छान जम बसवलाय असं अगदी. म्हणजे मला घरातल्या इतरांचं माहिती नाही पण मला खूप बरं वाटतंय तुझ्याकडे बघून. साधी राहणी, उच्च विचारसरणी. म्हणजे कसं आहे ना, दागिन्यांचा सोस ना नवीन कपड्यांची आवड. वा 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 वा, साधं सरळ सोप आयुष्य. पण सासूबाई आपण दागिन्यांबद्दल बोलतच नव्हतो. आपण नाही, तू तू काहीतरी बोलत होतीस. हा म्हणजे मीच मीच बोलत होते. पण मी असं म्हणत होते की जे मीराने तुम्हाला दागिने दिले आहेत ना मी ते घ्यायला आले. अरे देवा, ते दागिने तू मागायला आलीस का? काय झालं? ते दागिने माझ्याकडे नाहीयेत. सासूबाई नाही म्हणजे? नाही म्हणजे नाही. अहो पण ते दागिने तुम्हाला मीराने दिले होते ना. म्हणजे मी विघ्नेशला दागिने दिले होते, विघ्नेशने ऋषीला दिले होते, ऋषीने मीराकडे दिले होते आणि मीराने ते तुमच्याकडे दिले होते. ते माझे दागिने. हा ते दागिने. हो पण मीराने मला दागिने दिलेच नाहीत असं मी म्हटलंच नाहीये. सासूबाई तुमच्या अशा उलट सुलट उत्तराने असं टोकच काम करत नाहीये. मला माझे दागिने हवेत, तुम्ही काही करा आणि मला माझे दागिने द्या. अगं काशी किती वैतागतेस. मी खरं सांगू का, तुझे दागिने खरंच मी नाही देऊ शकत परत, पण मी तुला आशीर्वाद मात्र नक्की देऊ शकते. आशीर्वाद? बघ, आधी तू कॅशची काशी झालीस, मग मीरानी मला तुझे दागिने आणून दिले, मग मला असं वाटलं की तुला आता दागिन्यांची काही गरज नाहीये. म्हणजे परत त्याचा लोभ सुटू नये म्हणून मी ते विकून टाकले आणि आलेले पैसे वृद्धाश्रमाला दान केले. त्या वृद्धांनी आपल्या घरच्यांना इतका भरभरून आशीर्वाद दिलाय म्हणून सांगू, तुझ्या वाटणीचा आशीर्वाद मी तुला ताबडतोब देऊन टाकते. आली वाघ आशीर्वाद. मला तुमचा आशीर्वाद नकोय. म्हणजे मला तुमचा आशीर्वाद नकोय, मला दागिने हवेत, माझे दागिने. तुम्ही असं कसं वृद्धाश्रमात ते दागिने देऊ शकतात? म्हणजे तुम्हाला वृद्धाश्रमातल्या वृद्धांच्या भावना कळतात, तुम्हाला माझ्या भावना नाही कळत का? सासूबाई ते दागिने मला ह्या घरची सून म्हणून आबांनी दिले होते. काही दागिने तर विघ्नेश ते खास माझ्यासाठी बनवले होते आणि काही दागिने माझे माहेरकडून आले होते. तुम्ही असं कसं करू शकतात? हे बघा सासूबाई, तुम्ही आमच्या सासूबाई आहात, ह्या घरातल्या मोठ्या आहात, अधिकाराने मोठ्या आहात, म्हणून याचा अर्थ असा असा नाही होत की तुम्ही काहीही कराल. हे बघा, मला माझे दागिने हवेत, तुम्ही काहीही करा पण मला माझे दागिने द्या. काशी अगं किती चिडतेस तू. तुझ्या या वागण्यावरून मला जाणवतंय की तू त्या दागिन्यांशी किती अटॅच होतीस.
ते दागिने आता तुला मिळणार नाहीत म्हटल्यावरती तुला खूप त्रास होतोय ना? मग जेव्हा दोन सख्या भावांची मन एकमेकांपासून तोडली जातात तेव्हा त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार येतोय मनात? सासूबाई आता दागिन्यांवरून त्या दोघांच्या भांडणावर येणार, म्हणजे पुन्हा मीच तावडीत सापडणार. हे बघा सासूबाई, तुम्ही त्या दोघांच्या भावाभावांमधील भांडणाबद्दल बोलत असाल ना तर मला इंटरेस्ट नाही, म्हणजे मला त्या विषयावर बोलायचंच नाहीये. मला माझे दागिने हवे आहेत. तुम्ही काहीही करा आणि मला माझे दागिने परत द्या. जोपर्यंत मला माझे दागिने मिळणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. काशी थांब. माझे दागिने, कोणताही दानधर्म हा पुण्य लागण्यासाठी करायचा असतो. तुझे हे दागिने जर मी दान केले असते ना तर पुण्यापेक्षा मला पापच लागलं असतं. थँक्स. अभिनंदन काशी. कशाबद्दल? छान चाल खेळल्याबद्दल. जाता जाता एकच सांगते, एवढं लक्षात ठेव, या खेळाची सुरुवात जरी तू केली असलीस ना तरी ते तू काय म्हणतेस ते फिनिश. हा तेच, ते मात्र मी करणार आहे. सुटली बाबा एकदाची मी. सासूबाईंच्या बेडरूम मधून बाहेर आल्यावर असं वाटतंय की वाघिणीच्या पिंजऱ्यातून बाहेर आले. मी स्वतःला हुशार वाघीण समजते पण सासूबाईंच्या समोर गेल्यावर मांजर कशी होते ना माझी तेच मला कळत नाही. असो म्हटलं कधी कधी तर मला असं वाटतं की सासूबाईंना सासूबाई नाही बोलायचं, हंटरवाली बाई म्हणायचं. जाऊ दे ना, दागिने मिळाले ना तर पार्टीचा विचार करायला काय हरकत नाही. पण दागिने कॅश मी अरे वा, तुझे दागिने परत मिळाले तुला. अहो त्याचं काय झालं माहितीये का? तुझे दागिने कसे मिळाले हे तुम्हाला अजिबात सांगू नकोस. हा त्या बाबतीत तू खूपच हुशार आहेस. माझे दागिने इथे तसेच आणले होतेस ना, परत करतेस का? वहिनी माझ्यावर एवढा अविश्वास दाखवायची काही गरज नाही. मला माझे दागिने मिळाल्यावर तुम्हाला तुमचे दागिने मी परत करणार होते. आणि जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना तर तुम्ही तुमचे दागिने बघू शकता. एक मिनिट थांबा. छे छे छे, काही काय बोलतेस तू? माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. नथ दिसत नाहीये, नीट बघून घ्या, त्यातच असेल. आहे आहे. नाही कसं आहे ना, मी खर तर इथे वेगळ्याच कामासाठी आले होते पण माझी आई नेहमी म्हणते की महत्वाची कामं आधी करावी. काय म्हणता वहिनी?